कुठून से येती मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वाऱ्यावर ती झुलते असे उंच उंच का उडते मग कोणा पाहून भुलते सारे कळत न कळत चघळते 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 मन होई फुलांचे हवे गंध हे नवे कुठून से येती मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वाऱ्यावर ती झुलते असे उंच उंच का उडते मग कोणा पाहून भुलते सारे कळत न कळत चघळते सारे कळत न कळत चघळते मला विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही माझा मेलबॉक्स चेक केला होता आपल्याला खूप सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आता या फाईलचा वापर करायची काहीच गरज नाही उरली रोहित स्वतःहून चांगल्या मार्गाला लागलाय तुमच्या कुटुंबियांनी तुमच्यासाठी वकील नेमलेला नाहीये पण गृह मंत्रालयाच्या कार्यालयातून तुमच्यासाठी खास फोन आला होता तुमच्यासाठी एक मोठा नामी वकील नेमलाय त्याने माझ्या आयुष्याची कितीतरी वर्ष माझ्या मातेनेच खराब केली माझी बर्बाद केली खानविलकर केबिन मध्ये नाही आहेत आता हीच संधी आहे त्यांच्याविषयी आणखी माहिती शोधण्याची आधीचा इतिहास मिळाला तर खानविलकरांची इतिश्री नक्की हो पण त्यासाठी आपल्याला खानविलकरांचा बायोडेटा शोधावा लागेल येस सापडला नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर वर्क एक्सपिरियन्स अरे वा शहाणे ग्रुप ऑफ कंपनीज अच्छा म्हणजे अभ्यंकरच जॉईन करण्याआधी खानविलकर शहाणे ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये होते आता आपल्याला त्यांच्याकडूनच खानविलकरांविषयी अधिक माहिती मिळेल तेव्हा आता आपला पुढचा मोर्चा शहाणे ग्रुप ऑफ कंपनीज फ्लाइट्सची तिकीट बुक झाली चला म्हणजे आता पावलं उचलायचं नक्की झालं मीरा तुझ्या खोलीमध्ये एवढा पसारा मांडून ठेवलाय जा ना आवरतो आपण ना इतक्या गोष्टी नको त्या गोष्टी साठवून ठेवतो मग त्याचाच पसारा होतो खरं बोललीस आई तू पण आता इतके दिवस इतकी वर्ष साठवून ठेवलेला पसारा मी बरोबर नाही नेणार आहे किती किती गोष्टी किती किती आठवणी इथेच सोडून जाणार आहे मी जुन्या साड्या बोवारणीला देऊन नवीन भांडी विकत घेता येतात
पण जुन्या आठवणी देऊन नवीन स्वप्न नाही ना मिळत. काय झालं? नाही काय नाही ग. मीरा, दुसऱ्याला धीर देणं खूप सोपं आहे पण स्वतःची समजूत काढणं खूप अवघड आहे. मग नको ना काढू स्वतःची समजूत. तू मला धीर दे, मी तुला धीर देईन. ओके थांब, मी बघते. सांगायचंय ते सांगायला मला आत यायची काहीच गरज नाही आहे मीरा. विशालचं लग्न ठरवून येते. तुला कळवावं म्हणून आले. खरं तर पत्रिका घेऊन आमंत्रण करायलाच येणार होते. बर, अजून कुठला आहे? हा, मिकी माऊसचा चालेल. हा, त्यावर लिहा हॅपी बर्थडे जुई. जुई, JUI. हा, किती वाजेपर्यंत पाठवाल? ओके, हा माझा नंबर आहे, हा स्टोअर करून ठेवा, काही लागलं तर कळवा. हा, बाय. चला, केक झाले. हॅलो. हां बोला ना. हो, ओळखलं ना, मंजिरीची आई ना. हा नाही, अहो जुईचा वाढदिवस आहे ना म्हणून म्हटलं. मग सगळ्यांना नाही, मग सकाळपासूनच पाठवा ना. हो, काहीच हरकत नाही. ओके, अच्छा. अरे वा, वेळेवर आलात. सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून आलो, परवापासून जॉईन होते. अँड दिस इज गिफ्ट फॉर जुई. काय आणलंस? पोस्टर कलर्स. इतके दिवस वॉटर कलर नाही करायचे ना, आता जरा पोस्टर कलरची मजा कळू दे म्हणू. अरे जुई लहान आहे अजून, तिच्या वयाचं कोणीच पोस्टर कलर्सनी कलर करत नाहीत अजूनपर्यंत. तिला आता मोठं व्हावंच लागेल. तिच्या वयाची मुलं मुली जी मजा करतात ते तिला करता येणार नाहीच. एनिवेज, काय काय तयारी झाली आहे, काय काय व्हायची आहे? कोल्ड ड्रिंक्स, वेफर्स, केक्स झालेले. हां, पोरांसाठी मास्क मी आणलेले आहेत आणि एक मस्त कार्टूनची सी डी पण आणली. धम्माल एन्जॉय करतील. म्युझिक आहे आणि छोटे छोटे गेम्स तर आहेतच. वा, गुड ऑर्गनायझिंग. काळजी नको करूस, जुईला आपण सगळं देऊ शकतो आणि देऊ. मी आलोच फ्रेश होऊन. पाणी. झोपलं बा. मी काय म्हणते वहिनी, आपण बाळाचं काहीतरी छान नाव ठेवूया ना, म्हणजे सोनू बाबू म्हणण्यापेक्षा काहीतरी. बारसं केलं तरी सुद्धा किंवा आत्ता नाही जमलं तरीही. खरंच ग, माझ्या सासूबाई असत्या ना तर त्यांनी हौसेने बाळाचं बारसं केलं असतं. काय तू सूप नाही प्यायलीस अजून? नकोय. नकोय काय? हे बघा नीता, सूप तर प्यायलाच पाहिजे की नाही असा हट्टीपणा करू नकोस. आपल्याला तब्येतीची काळजी घ्यायला हवी. माझ्या तब्येतीची इतकी फिकीर आहे तुला? जर असं असतं ना तर माझ्या सासूबाईंना जेलमध्ये पाठवलं नसतंस तू. तुला सांगितलं होतं मी त्यांना सोडवून आण. तू त्यांना सोडवूही शकली असतीस पण तसं तू नाही केलंस.
कारण त्या आत गेल्याशिवाय तुला ही प्रॉपर्टी हा बंगला कसा मिळाला असता, हो ना? मला या प्रॉपर्टीतलं काहीही नको आहे. हे सगळं तुझ्या बाळाचं होणार आहे, काळजी करू नकोस. अच्छा, म्हणजे आता त्याग केल्यासारखं दाखवायचं आणि सगळ्यांच्या नजरेत मोठं व्हायचं असं वाटतंय ना तुला? अनिता, त्या दिवशी तू कशी होतीस, आज तू कशी आहेस? कारण मी बोलल्यावर तू माझ्या सासूबाईंना सोडवून आणशील असं वाटलं होतं मला. पण तू, तुझा नवरा आणि माझा नवरा तिघांनीही माझ्या सासूबाईंना चांगलंच अडकवलं. माझ्या सासूबाईंना त्यांच्या हक्कापासून लांब केलंयस तू मधुरा. कंपनीच्या कामासाठी जेव्हा अक्षय भाऊजी गेले होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा त्यांची छोटीशी जखमही तुला सहन झाली नव्हती. इथे माझा नवरा तर असो, तू माझ्या जागी असतीस ना तर आत्तापर्यंत आईना उद्ध्वस्त केला असतास तू. त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोललीच नसतीस. ते सूप पिणार असशील तर पी, माझा काही आग्रह नाहीये. यस मिस्टर आरेकर. आरेकर बोला, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? मला सांगा, 2 वर्षांपूर्वी रोहित खानविलकर या नावाचा मुलगा तुमच्याकडे कामाला होता का? रोहित खानविलकर? मला तरी ऐकल्यासारखं वाटत नाही. सी, इथे इतके लोक येतात जातात, इथे शिकतात, बेटर प्रॉस्पेक्टसाठी निघून जातात. फॉगेट इट, सगळीकडे हीच रड आहे. तरी मला रोहित ऐकल्यासारखं वाटत नाही कुठे. बरं, मला सांगा, या मुलाला तुम्ही पाहिल्याचं आठवत आहे का? येस, हा मुलगा आमच्याकडे होता. आय रिमेंबर, फार हुशार होता हा मुलगा. पण याची हुशारी भलतीकडेच धावायची. अगदी योग्य बोललात तुम्ही. पण मला सांगा, त्याने नोकरी का सोडली होती? नोकरी सोडली? हा, काढून टाकला होता याला. कंपनी संदर्भातली काही महत्वाची माहिती विकायचा हा. पैशासाठी काही वाटेल ते करू शकतो हा मुलगा. पण मग मला सांगा, या प्रकरणासंदर्भातले काही डॉक्युमेंट्स मला पाहायला मिळतील का? डेफिनेटली. आमच्या सेक्युरिटी प्रिमायसेसमध्ये फोटोही लावला होता याचा. याला एंट्री देऊ नका म्हणून. जस्ट अ मिनिट. हॅलो राहुल, अरे आपली 17 नंबरची फाईल घेऊन ये बरं लगेच. Thank you.
काय ताईसाहेब, काय बसली आहेस काय अशी? खूप काम आहेत मनु. मी असा विचार करत होते की आपण करतोय हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन वगैरे, पण आत्ताच आई गेली रे, आपण असं वाढदिवस साजरा करणं वगैरे बरं दिसेल ना रे? ताई, काय बरं दिसेल, कोणाला काय वाटेल याचा विचार करणं सोडा आता. जरा मोकळा श्वास घे, चार गोष्टी तुला वाटतात म्हणून कर. आणि मला असं वाटतं की जुईचा विचार करून आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. मामा, मला बर्थडे नाही करायचा. आजी गेली ना, मला पण रडवेल. मी नाही करणार बर्थडे. अगं जुई, ये बस इकडे. असं काय करते सुना, आपण करूया ना तुझा बर्थडे, मस्त सेलिब्रेट करूया ना. आजी असायची तेव्हा ती मला परीसारखा ड्रेस शिवून द्यायची, पुरणपोळी करून द्यायची. मी सगळं करायला तर कोण आहे आई? पण जुई, आपण जर तुझा बर्थडे सेलिब्रेट केला नाही तर आजीला वरती रडूनही काय येणार? तिला पण असंच वाटेल ना की मी नाही आहे तर माझ्या जुई बाळाचा बर्थडे कोणीच सेलिब्रेट करत नाही. हो की नाही? ठीक आहे, आपण बर्थडे साजरा करू. मग आपण तुझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवूया आणि मस्त पार्टी करूया. ओके, सगळ्या मैत्रिणींना? मग बाबांना पण? बाबा चांगला माणूस नाहीये की नाही? मग त्याला नाही बोलवायचं. बाबा चांगलेत की नाही? मी हरवले होते तेव्हा त्यांनीच मला शोधलं की नाही? माया मावशीमुळे ते वाईट वागले. माया मावशीचं राग तू बाबांवर का काढतेस? बाबा नसतील ना तर बड्डे त्यांचे. जुई, अरे कोणी शिकवलं हे हिला? म्हणे माया सराग बाबांवर का काढते? जुई, खरं बोलते हे कधी कधी असं वाटतं मला. जागा झालास तू पण? बघ ना, शांतच होत नाहीये. अक्षय भाऊजी पण प्रयत्न करत होते, मला वाटलं शूज आले, नॅपी चेंज केली तरी नाही शांत होते. बघितलंस, माझ्याकडे आल्याबरोबर थांबलं रडायचं. चालेल, प्रॅक्टिस आहे. हा म्हणजे काय प्रॅक्टिस? कसली? त्याला थंडी वाजत असेल, ए सी बंद केल्याबरोबर थांबला रडायचा. पण ते अनिताला माहितीये का, इतक्या रात्री तिच्या बाळाला कोणीतरी दुसरं सांभाळतंय. आपण काय दुसरे कोणीतरी आहोत का? तिला तरी तसंच वाटतंय ना, नाहीतर सासूबाईंना सोडा असं सांगितलं नसतं तुला. काय नाही, एफ एमने सगळं सांगितलंय मला. जाऊ दे रे, बघ तिला तेवढी समज आहे का? खरं तर पोचच नाहीये तिची तेवढी. आणि अशा तिच्या अवस्थेत कशाला आपण काहीतरी बोलायचं? आपणच सांभाळून घेतलं पाहिजे ना. त्यासाठी जाऊत आपण. आपणच सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे ना. उद्या ना जुईचा वाढदिवस आहे रे, दोघांपैकी एकाला तरी जावं लागेल घरी. ठीक आहे, मी बघतो, जमलं तर जातो. चल, शांत झालं तर पाळण्यात ठेवते.